अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यात 27 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झालेत. शहरातल्या बकीर उल ओलम या शियापंथीयांच्या मशिदीमध्ये आत्मघातकी स्फोट झाला. तालिबाननं या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचं जाहीर केलंय. आपण मशिदींना लक्ष्य करत नसल्याचा या संघटनेचा दावा आहे. इराकच्या मोसूल शहरात इराकी फौजा आणि आयसिसमधल्या युद्धाचा ताजा व्हिडिओ समोर आला आहे. आयसिसशी संलग्न असलेली वृत्तसंस्था अमाक न्यूज एजन्सीनं सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड केलाय. मोसूलच्या पूर्व विभागात इंतिसारमधला हा व्हिडिओ आहे. फ्रेंच पोलिसांनी शनिवारी आणि रविवारी केलेल्या कारवाईत मोठा अतिरेकी हल्ला रोखल्याचा दावा गृहमंत्री बर्नार्ड कॅझिनो यांनी केला आहे. मोरोक्को आणि अफगाण मूळ असलेल्या 7 संशयितांना पोलिसांनी मार्सिल आणि स्ट्रॅसबर्गमध्ये अटक केली. अमेरिकेत मिसोरी राज्यात दोघा संशयितांशी झालेल्या झटापटीत एक पोलीस जखमी झालाय. दोघा संशयितांपैकी एक ठार तर दुसरा जखमी झाला. एका ट्रॅफिक सिग्नलजवळ हल्लेखोरांनी प्रथम पोलिसांवर गोळीबार केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दुसरीकडे फ्लोरिडा राज्यातल्या सॅनिबेल शहरातही अशाच घटनेत एक पोलीस किरकोळ जखमी झालाय. ट्रॅफिक स्टॉपवरच पोलिसावर गोळीबार करून हल्लेखोर पसार झाले. मात्र मिसोरी आणि फ्लोरिडातल्या हल्ल्यांचा सकृतदर्शनी संबंध नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय. चीनमध्ये झालेल्या एका विचित्र रस्ता अपघातात 4 जणांचा बळी गेला तर 40 जखमी झालेत. निसरडा रस्ता आणि धुक्यामुळे 37 गाड्या एकमेकांवर आदळल्या. शानखी प्रांतात तैयुआन शहरात ही घटना घडली. फ्रान्समध्ये कन्झर्वेटिव्ह पक्षामध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या प्रायमरीचं मतदान झालं. माजी राष्ट्राध्यक्ष निकोलो सार्कोजी या 3 क्रमांकावर फेकले जाण्याची शक्यता एक्झिट पोलमधून समोर आली. माजी पंतप्रधान फ्रान्सवा फिलॉन आघाडीवर आहेत. जपानमध्ये सध्या अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची क्रेज आहे. रबर मास्क तयार करणाऱ्या कंपनीकडे ट्रम्प यांच्या मास्कची मागणी अचानक वाढली. ओगावा रबर्स ही कंपनी विविध कार्टून्स कॅरेक्टर्स आणि प्रसिद्ध व्यक्तींचे हुबेहूब मास्क तयार करण्यात प्रसिद्ध आहे. पेरूच्या उत्तरेकडे असलेल्या लॅम्बेक्यू अभयारण्यात वणव्यानं उग्र रूप धारण केले आहे. 200 ते 1000 हेक्टर्समध्ये हा वणवा पसरला असेल असा प्राथमिक अंदाज आहे. या अभयारण्यामध्ये पशुपक्ष्यांच्या सुमारे 200 प्रजाती आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.